या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेमिया। वित्त मंत्री अजित पवार म्हणतात पैसे आणू कुठून। या वक्तव्यावरून राज्य गहाण ठेवलं हे सिद्ध होत आहे। देशात मोदी सरकार आल्यापासून राजकारणाची स्थिती बदलली आहे। जे सरकार विरोधात असेल त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम सरकारनं केलंय। ईडीचे वापर केलाय पण सत्तेत सोबत गेले। त्यांना क्लीन चिट मिळाली आहे त्यामुळे अनिल देशमुख बोलले हे खरं असतील। एकनाथ शिंदे आणि टीम ही ईडीच्या नजरेत होती। वायकर सांगतात की मी नाईला जाणं शिंदे गटात आलोय। राज्याचे गृहमंत्री आहे, तुम्हाला कोणी थांबवलं? वस्तुस्थिती मांडली पाहिजे। ड्रग माफियाला हॉटेल जेलमध्ये 5-स्टार व्यवस्था आहे। गृहमंत्री पदाचा उपयोग विरोधकांना धमक्या देण्यासाठी करतात। वित्त मंत्री अजित पवार म्हणतात पैसे आणू कुठून। राज्य गहाण ठेवलं हे अजित पवार यांच्या वक्तव्यावरून सिद्ध होत आहे। समृद्धी महामार्गातून सत्ताधारी यांचा विकास झाला, जीव जाण्यासाठी मार्ग बनला का? 2 वर्षात रस्त्यावर भेगा पडल्या? लोकांचा जीव घेण्यासाठी समृद्धी आहे का? कोण जास्त पैसे खाईल याची स्पर्धा सत्ताधारी नेत्यांमध्ये सुरू आहे। नैसर्गिक आपत्ती ही सुरू आहे। काही भागात पूरपरिस्थिती आहे पण भागात पाऊसही नाही। शेतकरी विरोधी धोरण राज्य सरकारचं आहे। शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे। शिक्षक भरती नाही, याला डायव्हर्ट करण्यासाठी ऑडिओ व्हिडिओ असल्याचं फडणवीस सांगतायत। 68 लोकांची टीम म्हणजे भाजपाचा एक प्रयोग आहे, त्याचा अनुभव बावनकुळे सांगतायत। 3 नेत्यांचे तोंड वेगवेगळ्या दिशेनं आहे। परवा बावनकुळे म्हणाले 10 मुख्यमंत्री मवियामध्ये इच्छुक आहेत पण बावनकुळे यांना आकडे धड सांगता येत नाही। महाराष्ट्रामध्ये अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। नैसर्गिक व्यवस्था संपवण्याचं काम विकासाच्या नावावर केलंय। पुणे कोल्हापूर सांगलीत अशीच परिस्थिती आहे। लोक जागो की मरो याचं देणं घेणं नाही अशी परिस्थिती दिसत आहे। नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष। नरेंद्र मोदींचं सरकार देशात आल्यानंतर 2014 पासून देशातल्या राजकारणाची स्थितीच बदलली गेली। जे लोक भाजपच्या विरोधात आहेत, या भाजपच्या राज्यातल्या सत्तेत असेल की केंद्राच्या सत्तेच्या विरोधात असेल, त्यांना ऐन केन खोटे आरोप लावून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं हा एक प्रयोग मोठ्या प्रमाणात देशामध्ये झाला, पर्यायाने महाराष्ट्रामध्ये झाला। आपण पाहिलं असेल की अनेकांवर आरोप लावलेत, ज्यांच्यावर ईडीचे आरोप होते ज्यांना जेलमध्ये या लोकांनी टाकलं होतं ते यांच्या मंत्रिमंडळात गेलेत तर त्यांना मुक्त करण्यात आलं, त्यांच्या ईडीच्या कारवाया सगळ्या थांबवण्यात आल्या, क्लीन चिट देण्यात आली, अशा पद्धतीचं चित्र आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे अनिल देशमुखांनी जे काही आता आरोप केले आहेत त्याच्यात सत्यता असेल, कारण की सत्तेचा दुरुपयोग भाजप ज्या पद्धतीनं करत आहे, लोकशाहीची सगळी पाळ्यामुळे उपडायचं काम त्यांनी केलेलं आहे। म्हणजे एकनाथ शिंदेचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण असं आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम हे ऑलरेडी ईडी आणि सीबीआयच्या नजरेत होते। अनेकांनी ते बोलून दाखवलं। म्हणजे परवा त्यांनी लोकसभेचे एक उमेदवार त्यांचे वायकर नावाचे मी नाईलाजानं इकडे आलो असं उमेदवारी मिळाल्यानंतर सांगितलं, तर म्हणून एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम यांचा उल्लेख मी प्रामुख्यानं करतो की सगळेजण ईडी आणि सीबीआयच्या धाकांनी या भाजपच्या गळाला लागलेले आहेत। तोच प्रयोग अनिल देशमुखांवर केला गेला असेल, जे अनिल देशमुख जे पद्धतीनं आता आरोप करतात आहेत तो प्रयोग करण्यात आलेला असेल आणि त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा ते करतात आहेत। आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सांगितलं की माझं ऑडिओ आणि व्हिडिओ पण आहे, तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहेत ना, तुम्हाला थांबवली कोण? तुमच्याजवळ आहे फक्त धमकवायसाठी निवडणुकीच्या तोंडावर या पद्धतीचं करायच्यासाठी थांबलाय का? हा जे असेल ते करा। तुम्ही संविधानाची शपथ घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री झालेले आहात, तुम्ही वस्तुस्थिती मांडली पाहिजे। पण राज्यामध्ये जे कायदा सुव्यवस्था बिघडलेला आहे, मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये ड्रग आणून नवीन पिढीला बर्बाद केलं गेलेलं आहे। ड्रग माफियाला तुम्ही ससून हॉस्पिटलमध्ये 5-स्टार व्यवस्था देतात, जेलमध्ये 5-स्टार व्यवस्था देतात, अशा पद्धतीचे चित्र जर या महाराष्ट्रात आहे तर मग या पदाचा उपयोग विरोधकांना धमकवण्यासाठी करता काय? हा प्रश्न आता जनतेमध्ये निर्माण झालेला आहे। आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे काही चित्र आता आपण पाहिलं की राज्याचे वित्तमंत्री सांगतात की मी पैसे आणू कुठून, आणायचे झाले तर राज्यातल्या सगळ्या जमिनी शासकीय विकावं लागतील, अशा पद्धतीची भूमिका राज्याचे अर्थमंत्री अजित पवार म्हणतात आहे। कॅबिनेटमध्ये चर्चा होते आहे, राज्य या लोकांनी
गहाण टाकलेला आहे हा आम्ही आरोप करत होतो, पण वस्तुस्थिती आपल्याला वित्तमंत्र्यांच्या या स्टेटमेंटच्या माध्यमातून, अजित पवारांच्या स्टेटमेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं की वस्तुस्थिती ही आहे की महाराष्ट्राला 10 लाख कोटीच्या कर्जामध्ये यांनी डुबवून विकासाच्या नावाने पैसे घेतलेत. विकास यांचा स्वतःचा झाला, समृद्धी मार्गासारख्या लाखो कोटी खर्च करून समृद्धी मार्गाच्या रस्त्यावर भेगा पडत असतील, त्याच्यात लोकांचा रोज जीव जात असेल, असंख्य लोक अपंग पडलेली आहेत, दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत, अशा पद्धतीचं अगर समृद्धी मार्गामध्ये आम्ही समृद्धी केली, जनतेची समृद्धी झाली असं सांगणारी लोक ते काय लोकांचा जीव घेण्यासाठी मार्ग बनवलेत काय? आणि आत्ता त्याला भेगा फुटल्यात आणि हे सांगत होते की 20 वर्ष या रस्त्याला काही होणार नाही. आता तर तुम्हाला वर्ष 2 वर्षामध्ये त्याला भेगा पडल्यात. त्यामुळे भ्रष्टाचाराचं प्रमाण किती मोठं असेल याचा अंदाज आहे. विधानसभेतही आम्ही ही भूमिका मांडली, पण सरकारला 3 तोंडाचं जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे या सरकारमध्ये स्पर्धा लागलेली आहे की कोण जास्त पैसे खातो, कोण राज्याची तिजोरी जास्त लुटते, त्याच्यावरची जी स्पर्धा चाललेली आहे, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील, हे सगळे मिळून ज्या पद्धतीनं राज्याला ओबडून टाकलं, राज्य कर्जामध्ये डुबवून टाकलं आणि राज्याच्या जनतेवर महागाई लादली, आणि म्हणून या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचा ॲडिओ आणि व्हिडिओ आहे असं ते सांगण्याचा जे अयशस्वी प्रयत्न करत आहे, महाराष्ट्रातली जनता यांना ओळखू नये. महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात आज आहे, भंडारा गोंदियापासून तर कोल्हापूरपर्यंत जिकडे तिकडे पाहिलं तर पुराची परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये अजून पाऊस नाही आणि काही भागामध्ये अतिपावसामुळे सगळी पिकच्या पिकं नाहीसे झालेली आहे. अजूनपर्यंत सरकारने साधा सर्वे सुद्धा सुरू केलेला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. म्हणजे शेतकरी विरोधी धोरण जे राज्य सरकारचं आहे तेही याच्यातून स्पष्ट होते. नोकरभरतीच्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलं, आताच ते केसरकर सांगतात की आम्ही सगळ्या जिल्ह्यांनी आता शिक्षकाच्या भरत्या करू. अहो आम्ही इतक्या दिवसात सांगतो की लाखो पदं शिक्षकाचे खाली आहेत, नॉन टीचिंगचे पदं खाली आहेत, ते तातडीनं भरा. शाळा सुरू झाल्यात, शाळेमध्ये शिक्षक नाही, पूर्ण शैक्षणिक व्यवस्था राज्यातली संपलेली आहे, पण सरकार या पदवीच्या घोषणा करणार, पुन्हा निवडणुकीच्या आचारसंहिता लागणार आणि कर्मचारी भरतीच करणार नाही, अशा पद्धतीचं जे चित्र चाललेलं आहे हे भयावह आहे. आणि म्हणून महाराष्ट्र हे जे महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार आहे, भाजपप्रणित सरकार जे आहे, याच्यापासून मुक्त व्हावं अशी लोक देवाला पाण्यात ठेवून प्रार्थना करतात असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे. ते त्यांचा प्रयोग सांगतात आहेत. डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं जे सरकार होतं ते देशाच्या हितासाठी होतं. देश मुख्य प्रवाहात आणण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी केलेलं होतं, पण त्या सरकारला अस्थिर करण्यासाठी जे काही भाजपने प्लॅन केलेले होते त्याचा अनुभव ते सांगतात आहेत. यांच्याच मंत्रिमंडळात त्यांच्या तिघांचे तोंड 3 भागाला आहे. तर आता तिथं आम्ही अस्थिर करायला गेलो यांच्या कॅबिनेटमध्ये. म्हणून परवा म्हणत होते की महाआघाडीमध्ये 10 मुख्यमंत्री आहेत आणि आकडे कसे सांगितले त्यांनी तुम्हाला बघा. त्यांचं 3 काँग्रेसमध्ये, 3 शिवसेनेमध्ये, उबाटामध्ये आणि 3 शरद पवारमध्ये तर 9 होतात. ते तर म्हणले 10 आकडे पण नाही सांगतात. त्यामुळे ते काय बोलतात फालतू लक्ष करू नका. पण मी तुम्हाला सांगत आहे की ही महाराष्ट्रामधल्या ज्या मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी भाजपनी जी रणनीती केलेली आहे की जनतेचे मूळ मुद्दे बाजूला सारा, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे. मी केंद्राचं बजेट येण्याच्या पहिले आम्ही सांगितलं की आमची अपेक्षा आहे की त्या देशभरातल्या मुठभर उद्योगपत्यांचं लाखो कोटीचं कर्ज तुम्ही माफ केलं, जवळपास 24 लाख कोटीचं कर्ज माफ केलं नरेंद्र मोदीच्या सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये. तर शेतकऱ्याचं लाखो कोटीचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं ही अपेक्षा आम्ही ठेवली. केंद्र सरकारने कर्जमाफी केली नाही आणि म्हणून आता आमचं जे तेलंगणातलं सरकार आहे त्यांनी सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं, तसंच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं
केंद्र सरकार करत नाही, राज्य सरकारने करावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। महाराष्ट्राच्या अनेक भागात, पुणे असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, भंडारा, गोंदिया, गडचिरोली असेल, इवन नागपूरमध्ये, या नागपूरमध्येही दोन दिवसापर्यंत, आत्ता दोन दिवसाच्या पहिलेपर्यंत नाव चालत होतं। म्हणजे नागपूरचा विकास सगळ्या जगाने पाहिला कसा विकास होता। तर महाराष्ट्राचा जी काही नैसर्गिक व्यवस्था आहे ती संपवण्याचं काम विकासाच्या नावाने भाजप प्रणित सरकारने केलेलं आहे हे स्पष्ट झालेलं आहे। लोक मरत की वाचत त्याच्याशी लेणं देणं नाही। अजूनही पुण्यामध्ये लोकांना एअर लिफ्टिंग करावं लागत आहे, कोल्हापूरमध्ये तीच परिस्थिती आहे, सांगलीमध्ये तीच परिस्थिती आहे, भंडारा गोंदियामध्ये ज्या पद्धतीनं पिकाचं नुकसान झालेलं आहे, अजूनपर्यंत शेतकऱ्यांचा साधा सर्वेसुद्धा केलेला नाही, लोकांची घरं पडली मोठ्या प्रमाणात, त्याच्यावर लक्ष नाही। सरकारला जनतेचं घेणे देणं नाही असं हे महाराष्ट्रातलं सरकार आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता या नैसर्गिक आपत्तीला स्वतः भोगतात असं चित्र आहे। केंद्रीय तपास यंत्रणा का दुरुपयोग केंद्र की नरेंद्र मोदी की सरकार करती है, कर रही है, यह अनुभव पूरे देश के कई लोगों ने अनुभव किया है। उस बात का जो इनके साथ है उनको ईडी से मुक्त, उनको सीबीआई से मुक्त, जो इनके विरोध में है उनको ईडी और सीबीआई में डालने का काम इन लोगों ने किया है, ये तो स्पष्ट है। अनिल देशमुख जी ने जिस तरह से बात कही है स्वाभाविक है कि उनके ऊपर भी प्रेशर लाया गया होगा। तुमको हम छोड़ते किसी के नाम लो, उसका एफिडेविट वो जो बना के दिया था कॉपी, जिसका अनिल देशमुख बात करते, शरद पवार जी का नाम लो, किसका किसका नाम लो, अनिल देशमुख जी बोल रहे, तो ये दबाव लाया गया होगा। और ये सिर्फ महाराष्ट्र में नहीं, पूरे देश में नरेंद्र मोदी की सरकार ने केंद्रीय तपास ईडी और सीबीआई का वापर किया है, ये स्पष्ट है। अनिल देशमुख जो बोल रहे वो बात सच होगी। मुझे देवेंद्र फडणवीस साहब की बड़ी चिंता होती है हमेशा कि वो राज्य के गृह मंत्री है, एक लंबे समय से 5 साल 14 से 19 हो रहे हैं, अभी 2.5 साल से राज्य के गृह मंत्री है। बड़ा यानी इतना लंबा सफर समय राज्य के गृह मंत्री का अनुभव देवेंद्र फडणवीस साहब को है, तो भाई गृह जो डिपार्टमेंट है, ये जो भी कोई लोग हो जो देश के लिए राज्य के लिए बदमाशी करते हैं उनको तो पकड़ना चाहिए, उनके पास ऑडियो वीडियो होते हैं, चुप क्यों रहे इलेक्शन के मुंह पे इस तरह की बातें कर कर। जो मूल लोगों के मुद्दे हैं उसको डाइवर्ट करने का काम ये बीजेपी करती है और वही देवेंद्र फडणवीस जी कर रहे हैं। मुझे लगता है कि आज महाराष्ट्र में जो ड्रग की व्यवस्था बना के रखी, नई जनरेशन को खराब करने का काम इनने किया, उसके बारे में देवेंद्र फडणवीस जी क्यों बात नहीं करते। जो ड्रग माफिया है उनको ससुना हॉस्पिटल में 5-स्टार व्यवस्था दी जाती है, जेलों में 5-स्टार व्यवस्था दी जाती है, उनके बारे में क्यों नहीं बात करते? क्या उसके लिए गृहमंत्री बने? राज्य में हम लोग औद्योगिक व्यवस्था में पीछे हुए, बेरोजगारी सबसे ज्यादा अगर कोई राज्य में है तो महाराष्ट्र में, उसका जवाब क्यों नहीं देते? उसमें बात करना चाहिए। लेकिन चुनाव के समय में अपोजिशन का ऑडियो और वीडियो हमारे पास है और उनको डराने का काम अगर ये लोग कर रहे हैं तो ये महाराष्ट्र की लोकतांत्रिक परंपरा नहीं है, ये शौक फुले अम्बेडकर का महाराष्ट्र है। ये महाराष्ट्र में ऐसे धमकी को लोग कभी समर्थन नहीं करते, ये हमारे मित्र देवेंद्र फडणवीस साहब को बताना है। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां, पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीक, चिकन 65 आदि मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बड़े मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कड़ी, खीमा मसाला, चिकन मधे चिकन राइस, चिकन मालवनी, स्पेशल बड़े मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढ़ाई चिकन मसाला, असे भरपूर आइटम्स उपलब्ध।
मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफ चे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। आमचा पता हॉटेल बडेमिया, विजापूर बेस, सोलापूर।